शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। हाथ ठेला विक्रेताओं को ठेले पर व्यवसाय करने की अनुमति दे युवा सेना द्वारा वाड़ी के पुलिस निरीक्षक और मुख्याधिकारी से ये मांग की गई है लॉकडाउन के कारण कई छोटे बड़े व्यवसाय अपने दो वक्त की रोटी के लिए रोड के बाजू में हाथ ठेला लगाकर अपने व्यवसाय करते हैं लेकिन पिछले चार महीनों ऐसी इनके व्यवसाय बंद है इनमें नूडल्स वाले पान ठेला नाश्ता पॉइंट गुपचुप वाला ऐसे अनेक दुकान बंद है इस कारण कई व्यापारियों के परिवारों पर चिंता मंडरा रही है बड़े व्यापारियों ने अपनी दुकानों को खोल दिया उनकी रोजी रोटी का जुगाड़ हो गया है हम गरीब लोगों को परेशानियों का सामना करना पड़ रहा है राज्य सरकार ने व्यापारियों को आवश्यक व्यवसाय के लिए शाम पाँच बजे तक रियायत देने के आदेश दिए है हालांकि छोटे व्यापारियों का परिवार जो ठेले से अपना पेट भर रहा है उसे संकट का सामना करना पड़ रहा है युवा सेना ने मांग की है कि वाड़ी में दुकानों को शाम सात बजे तक खुला रखा जाए और ठेले पर खाना बेचने वाले विक्रेताओं को भी व्यापार करने की अनुमति दे। इसके बाद वाड़ी नगर परिषद के तहत आने वाले सभी छोटे बड़े दुकानों को शाम सात बजे तक खुला रखने का आदेश दिया जाना चाहिए ऐसे मांगों को लेकर युवा सेना जिला प्रमुख हर्षल काकड़े के नेतृत्व में वाड़ी पुलिस निरीक्षक राजेंद्र पाठक व नगर परिषद के मुख्य अधिकारी जुम्मा प्यारे वाले को निवेदन दिया गया इस समय वंचित बहुजन आघाड़ी जिला सलाहकार राजेश जंगल पूर्व पार्षद आशीष नंदागौली युवा सेना संगठन के प्रमुख विजय मिश्रा तहसील प्रमुख अखिल पोहनकर शहर प्रमुख सचिन बोबले व आयोजक प्रमुख क्रांति सिंह मुख्य रूप से उपस्थित थे वाड़ी पुलिस निरीक्षक माननीय राजेंद्र जी पाठक वाड़ी नगर परिषद के मुख्याधिकारी माननीय जुम्म्याजी पारे पॅरेवाले यांना निवेदन दिलं निवेदन देताना आमच्यासोबत बारीपचे नगरसेवक माननीय आशिषजी व सोबत हिंगणा विधानसभाचे सल्लागार श्री राजेशजी जंगले यांनीसुद्धा आम्हाला समर्थन दिलं आमच्या निवेदनाला विषय होता आज जे पण चार पाच महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोना जो हा संकट आपल्या देशामध्ये आलेला आहे या संकटामध्ये भरपूरसे जो आपला गरीब वर्ग आहे तो फार माघार झालेला आहे त्या फार परेशानीमध्ये आहे आणि अशामध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना भरपूर मदत केली पण आज काही प्रमाणामध्ये लॉकडाऊन ओपन केलेलं आहे तरी पण वाडीमध्ये जे हात ठेले चालून जे समोसा वडाची व याची मग सगळ्या गोष्टींचे खाद्यपदार्थांचे जे ठेले लावतात त्यांच्यासाठी काही सुविधा शासनाने केलेली नव्हती आणि बाकी नगरपालिकेमध्ये यांना सुविधा आहे पार्सलच्या पद्धतीने ते आपला व्यवसाय चालू ठेवत आहे आणि या लोकांना रोजचा दोनशे रुपये जे त्यांची कमाई आहे ती कुठेतरी त्यांना शासनाच्या मार्फत पुन्हा एक संधी त्यांना मिळाली पाहिजे कारण की आज लॉकडाऊनच्या ह्या सहा महिन्यामध्ये भरपूरसा जो गरीब वर्ग आहे तो तुटलेला आहे आर्थिक परिस्थितीने आणि त्यांना एक पुन्हा आपल्या व्यवसायाला चालन मिळण्यासाठी आम्ही युवासेनेच्या माध्यमातून एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनाला माननीय पी आय साहेबांनी मान्यता दिलेली आहे आजपासून वाडी नगरवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे की सर्व जेवढेही व्यवसाय हात ठेले मजदूर आहे यांची जे ठेले आहे ते सुरू होणार आहे त्याकरिता या विषयावर आपणसुद्धा पुढाकार घ्यावा युवासेनेला कुठेतरी साथ द्यावी त्यासाठी आमचे मित्र नगरसेवक श्री आशिजी दंदाकवडी व त्यांच्या पक्षाचे जिल्हा सहकारी मार्गदर्शक श्री राजेजी जंगली यांनीसुद्धा आम्हाला निवेदनामध्ये साथ दिलेली आहे जय भीम जय बहुजन मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा सल्लागार राजेश जंगले आज ह्या कोविडच्या महामारीमध्ये जे आमच्या मिडल क्लास गोरगरीब आणि जे युवा पिढी आहेत हो, की ज्यांनी आपल्या हातामधून असणारे कामं आजच ते नाश्त्याचे दुकान असो नूडल्सची दुकान असो ब्रेड ऑमलेट असो किंवा मग फलफ्रूट असो अशा परिस्थितीमध्ये त्यांची दुकानं सहा महिन्यापासून सतत बंद आहे अशा काळामध्ये युवांना रोजगार गरिबांना रोजगार कसं मिळावा म्हणून युवा युवासेनाध्यक्ष हर्षलजी काकडे यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये आम्ही एक सो so, जुम्मा प्यारेवाले साहेब यांना आम्ही निवेदन आज इथे दिलेलं आहे की जे हाटेलेवाले असतील नास्तेवाले असतील नूडल्सवाले असतील जे बी युवक आणि जे गोरगरीब आहेत की त्यांचं घर परिवार त्यांच्याचमुळे चालू शकते आज सहा महिन्यापासून ते घरी बसलेले आहेत अशा काळामध्ये आम्ही सर्वांनी प्लॅनिंग केला न्यूज केले वाडीचे सुनील शेट्टी साथ अभिषेक रिपोर्ट